नमस्कार श्रोते हो, बघता बघता इंग्रजी वर्षातला शेवटचा महिना अर्थात डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आणि आपण वर्षाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. या संपूर्ण वर्षभरात आपल्या आयुष्यात घडलेल्या अनेक सकारात्मक आणि नकारात्मक घटनांचा लेखाजोखा मांडण्यासाठी हा डिसेंबर महिना आपल्याला प्रवृत्त करत असतो. आम्हाला खात्री आहे, तुम्ही सगळेजण तुमच्या आयुष्यातल्या अनेक सकारात्मक गोष्टींबरोबर आपल्या गुड न्यूज या आवडत्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला तो रविवारचा दिवसही आपल्या गणतीत नक्की धराल. चला तर आपल्या आजच्या रविवारची सकारात्मक सुरुवात करूया आजच्या आपल्या गुड न्यूज या कार्यक्रमाच्या पहिल्या गुड न्यूजनं. श्रोते हो, आपण आपल्या शाळेच्या मराठीच्या उत्तरपत्रिकेत माझी शाळा या विषयावर किमान एकदा तरी निबंध लिहिलाय. त्यामध्ये आपल्या शाळेविषयी आणि आपल्या मनात असलेल्या शाळेच्या प्रतिमेविषयी भरभरून लिहिलं असेलच, पण आपल्या स्वप्नातली शाळा प्रत्यक्षात उतरावी यासाठी प्रयत्न करतायत उत्तर प्रदेशच्या मीनाक्षी. धर्मापुरी इथल्या ग्रामीण भागात 70 वर्षांच्या मीनाक्षीताई स्वतः शाळा चालवतात. या शाळेत अभ्यासक्रम नाही, कोणत्याही विषयाची पाठ्यपुस्तकं नाहीत, परीक्षा नाही, इतकंच काय तर शिक्षकही नाहीत, पण मुलांच्या वाढीसाठी आवश्यक ग्रंथालय, मोकळं मैदान आहे. मुलांनी स्वकष्टानं फुलवलेली सुंदर फुलबाग परसबाग आहे. या शाळेत कृतिशील आणि आनंददायी शिक्षणावर भर दिला जातो. निसर्ग हाच आपला खरा गुरु असतो. त्याच्या सहवासात सदैव राहिल्यानं ही झाडं, पानफुलं आपल्याशी भावनिकदृष्ट्या जोडली जातात. ही शिकवण मीनाक्षीताईंच्या या शाळेत मुलांना आपोआपच मिळते. आजची शिक्षण व्यवस्था चंगळवादावर उभी आहे. आपण मुलांना भांडवलशाहीच्या स्पर्धेकरता नव्हे तर एक स्वयंपूर्ण माणूस म्हणून जगायला शिकवण्याकरता शिक्षण दिलं पाहिजे अशी मीनाक्षीताईंची धारणा आहे. महात्मा गांधींच्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या मीनाक्षीताईंनी बदल ही अत्यंत जटिल प्रक्रिया आहे आणि ती स्वतःपासून सुरू झाली पाहिजे या विचारानं प्रेरित होऊन स्वावलंबन हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजावं यासाठी आपल्या शाळेतील मुलांना आपल्या कृतीतून स्वावलंबन शिकण्याचा चंग बांधलाय. तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी देखील होताना दिसतोय. या मीनाक्षीताईंच्या प्रामाणिक प्रयत्नातून नव्या शिक्षण व्यवस्थेचा पाया रचला जावा यासाठी आपणही शुभेच्छा देऊया. श्रोते हो, प्लास्टिकनं पर्यावरणाचा केलेला ऱ्हास याविषयी आपण अनेकदा चिंता व्यक्त करतो, पण पुण्याच्या राजेंद्र इनामदार या वास्तुविशारद व्यक्तीनं प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून चक्क आपलं घर बांधलंय. प्लास्टिक वर्षानुवर्ष कुजत नाही, त्यामुळे त्याच्या याच गुणधर्माचा वापर करून राजेंद्र यांनी सिंहगडाच्या पायथ्याला घर बांधलंय. यासाठी त्यांनी सिंहगड चौपाटी, पुण्यातले विविध रेस्टॉरंट, भंगाराची दुकानं इथून अत्यल्प किमतीत रिकाम्या बाटल्या विकत घेतल्या. अशा सुमारे 60,000 बाटल्या जमवल्यानंतर त्यामध्ये क्रश्ड वाळू, 5% सिमेंट आणि पाणी यांचं मिश्रण भरून त्या बाटल्या विटेसारख्या घट्ट केल्या आणि त्यांच्या सहाय्यानं 2 मजली 5 खोल्यांचं घर बांधलं. श्रोते हो, राजेंद्र इनामदार यांनी बांधलेलं हे प्लास्टिक घर म्हणजे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं टाकलेलं एक आश्वासक पाऊल आहे. श्रोते हो, आपण एक सकारात्मक कृती केली की त्यानं आपल्या संपर्कातली माणसं प्रेरित होतात आणि ही सकारात्मक विचारांची शिदोरी अविरत वाढत राहते. आपल्याजवळ असणारी सकारात्मकता देखील अशीच वाढत राहो आणि त्यामुळे आपलं कुटुंब, मित्रपरिवार आणि पर्यायानं समाज आनंदी आणि सकारात्मक होवो या सदिच्छा देऊन आजच्या गुड न्यूजमधून मी प्राजक्ता कुलकर्णी आपला निरोप घेते. या भागाचे लेखक होते मिलिंद भागवत आणि सादरकर्त्या तेजश्री कांबळे. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकारात्मक ऊर्जेची नवी लाट घेऊन. तोपर्यंत अनुमती द्या, नमस्कार.